Ya. Shetkari mitranno namaskar. Mi Gopal Ramkrishna Bavankure. Taluka Lakhni Jilla Bhandara ek chota sa shetkari ahe. Pan tumhala hi bij prakriya karun dakvayachi ahe. Sahayak krishi adhikari Maharashtra. Kharif hangam bij prakriya spardha ya spardhet mi bhag ghetlela ahe. Atar mi tumhala practical karun dakvat ahe bij prakriya chi. 1 kilo dhanya ghetlela ahe. त्याच्यात आपल्याला हा बुरशीनाशक म्हणजे आपण धरण पाणी तर धान्य टाकलं तर बुरशी लागतं. बुरशी लागल्या नाही पाहिजे, अंकुरण बरोबर आलं पाहिजे. बुरशी लागली तर अंकुरण येणार नाही. म्हणून हा बुरशीनाशक आपण याचं मिक्स करायचं आहे. तर हा अंदाजे 3 ग्रॅम टाकायचा आहे बरोबर. हा टाकल्यानंतर याला चांगलं मिश्रण करायचं. मिश्रण केल्यानंतर आपण मातीत घालायचं. त्याच्याबरोबरच आता बघा हा मी याच्यात सोडत असं चांगलं सोडून घ्यायचं. पूर्ण धान्याला लागलं पाहिजे. ह्या बुरशीनाशकचा फायदा असा की बुरशी लागल्याने किडा पण लागतो. अंकुरण क्षमता अंकुरण तिथल्या तिथं किडा खाऊन टाकतो म्हणून अंकुरण येत नाही. त्याच्याकरता आपल्याला बुरशीनाशकाचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हा बघा संमिश्र द्रवरूप जैविक खत आहे. हा बायोला आहे. याचं नाव बायोला. याचा उपयोग असा आहे का खानाची ग्रोथ चांगली करते. मुळं चांगले फुटवे. पांढरे मुळं जर सरसडीत होतात मुळांची गाठ नाही होत. मुळं चांगले सरसडीत लागते तर वाढ चांगली होते. खाण्याची ग्रोथ चांगली होते. हिरवड येते आणि खाण निरोगी राहते. खाण निरोगी राहिला तर आपल्याला उत्पन्न ऑलरेडी चांगलं मिळते. त्याच्यासाठी प्रत्येक 1 किलोला 25 ml आपल्याला घालायचं आहे. घातल्यानंतर परत याला चांगलं चोळायचं. चोळल्यानंतर थोडस हलकस हे कोळसा रूपाचं होईल. सावलीमध्ये वाढवतो. हे झालं तर सुकण्यासारखं झालं. सुकण्यासारखं करायचं नंतर शेतात नेऊन घालायचं. ठीक आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो.